नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेम मोठ्या गँगस्टरची होती, म्हणजेच शरद मोहनची. गोळी वाया गेली नाही पाहिजे, कार्यक्रमही करेक्ट झाला पाहिजे हा निर्धार करूनच कानगुडे मामांनी फिल्डिंग लावली. मुळशीतच भातसा असणाऱ्या मुन्ना पोळेकरला गोळीबाराचा सराव करायची कानगुडे मामांनी व्यवस्था केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतरच शरद मोहळची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ओठावर नुकतंच मिसळून फुटलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर सुडाने पेटलेला होता. आपला मामा नामदेव कानगुडे याच्यासाठी त्याची काही करण्याची तयारी होती. शरद मोहळच्याच परिसरात तो वास्तव्यास होता. 6 महिन्यापासून त्याने मोहळ टोळीत प्रवेश करण्यासाठी सुरुवात केली होती. मात्र शरद त्याला अनेक वेळा दूर केले होते, तरी देखील पोळेकर याने आपले प्रयत्न सोडले नाही. दररोज तो शरदच्या इतर साथीदारांसोबत त्यांच्याकडे जात होता. शेवटी त्याने शरद सोबत जवळीक निर्माण केली. काही दिवसात तो शरद मोहळचा खास बनला. त्याच्यासोबत बॉडीगार्डप्रमाणे तो फिरू लागला. 1.5 महिन्यापासून तो शरदच्या मर्जीत राहिला. मात्र त्याच्या डोक्यात वेगळीच योजना होती. अखेर शुक्रवारी त्याने आपल्या योजनेला मूर्त रूप दिले. एरवी गर्दीच्या गराड्यात असलेला शरद मोहोळ मोजक्याच लोकांसोबत कार्यालयाकडून घराकडे निघाला असताना पाठीमागून पोळेकरने 3 गोळ्या झाडल्या व तर इतर साथीदारांनी समोरून 2 गोळ्या झाडल्या. शरद जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. शरद मोहोळच्या खुनाचा कट पोळेकर, मामा कानगुडे आणि इतरांनी अगोदरपासून रचल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून 3 पिस्तुले आणि 11 काडतुसे खरेदी करण्यात आले. शरद मोहोळचा अचूक वेध घेता यावा म्हणून पोळेकर आणि त्याच्या साथदाराने मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याचा देखील पोलिसांच्या तपासात समोर आलाय. त्यामुळे पोलीस शरद मोहोळच्या खुनाच्या पाठीमागे इतर कोणत्या टोळीचा सहभाग आहे का हे देखील पडताळून पाहत आहे. आणि ही सर्व फिल्डिंग मामा कानगुडेने लावल्याचं समजतं आहे.